दिवाली के शुभ अवसर पर शहर के साउथ सेंट्रल जोन कल्चरल सेंटर में भारत वस्त्रम नाम हैंडलूम प्रदर्शनी का आयोजन किया गया है। इस प्रदर्शनी का शुभारंभ शुक्रवार को केंद्रीय मंत्री नितिन गडकरी के हस्ते किया गया। इससे प्रदर्शनी में देश के विविध जगहों के लोग अपनी कलाकृति लेकर आए हैं। इससे प्रदर्शनी में साड़ी, बेडशीट, बैग, मोजरी, विविध वस्तुएं उपलब्ध है। यह प्रदर्शनी 16 अक्टूबर तक जारी रहेगी। वहीं इस प्रदर्शनी के आयोजक थे अमोल ढोबले, प्रदीप चोपड़े, वासुधर खांडेकर। भारताच्या वेगवेगळे प्रांतातील लोक आलेले आहेत, पर्टिक्युलरली हँडलूम हँडीक्राफ्टचे जे लोक आहेत ते आलेले आहेत। आणि या कार्यक्रमाचं प्रयोजन असं की 2 वर्ष कोविडमुळे आपण काहीच होऊ शकलं नाही, तर त्यांना त्यांचं जे सर्व्हाइवल होतं ते फार मुश्किल झालेलं आहे। आणि त्यांना थोडीशी मदत आणि त्याचसोबत महिलांना ज्या घरूनच काम करतात, जसे बचत गटांमध्ये काम करतात, त्याच्यातून त्यांना काहीतरी याच्यातनं एक उत्साह मिळावा, काहीतरी त्यांना याच्यातून भांडवल हा या गोष्टीचा या मागचा उद्देश। आकर्षणाचं केंद्र असं जर म्हणाल तर आमच्याकडे पर्टिक्युलरली दिवाळी असल्यामुळे आम्ही साड्या आणि ड्रेस मटेरियलवर आणि खादी जे हातमाग जे हँडलूमचे जे व्हिवर्स आहेत ते आमचं नेहमी सेंटर ऑफ अट्रॅक्शन राहिलेले आहेत आणि आम्ही नेहमी त्यांना प्राधान्य दिलेलं आहे। तर यावेळेस पण आम्ही तेच करणार आहे की खादी आणि हातमागचे जे सगळे क्राफ्टमन त्यांना पुढे कसं प्रोत्साहन द्यावं, त्यांना एक व्यवस्थित प्लॅटफॉर्म मिळावा, जेणेकरून ते आपलं जे काही प्रोडक्ट आहे जास्त लोकांपर्यंत ते पोहोचवू शकतात।